जिल्ह्यातील व तसेच देगलूर तालुक्यातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातमीपत्रासाठी आजच आमच्या ताजा हालात न्यूज लाइव्ह या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राइब करा। हे विकासाचे पुरुष आपल्यात आहेत म्हणून ही जागा किती मताने निवडून आणायची तुम्हाला मला ठरवावं लागणार आहे, त्यासाठी मी सांगतो। जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय आशीर्वादजी चव्हाण साहेब, नामदार अब्दुल सत्तार साहेब, आमचे नेते आदरणीय कमलकिशोर कदम साहेब, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष हरिहरजी भोसीकर, पदवीधरचे आमदार आदरणीय सतीश भाऊ, अमरभाऊ राजूरकर, मोहनजी हंबर्डे, बालाजीराव कल्याणकर, आनंदराव जाधव साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना आणि काँग्रेस तिन्ही पक्षाचे व्यासपीठ उपस्थित सर्व नेते मंडळी, मित्रांनो, आपल्यावर जी निवडणूक लागल्या गेली ज्या अंतापूर साहेबांचं अकाली निधन झालं त्यामुळे निवडणूक होत आहे। आताच आमचे गुरुवारी मिसाळ सरांनी सांगितलंय की निवडणूक झाली होती 5 वर्षासाठी, आपण संधी दिली होती 5 वर्षासाठी, परंतु मध्ये जी निवडणूक जी लागलेली आहे त्यामध्ये परत आपल्याला काँग्रेस पक्षाच्या हाताच्या पंजा चिन्हावर उडी मारायची आहे। महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये अतिशय जोमाने काम करत आहे। शिवसेनेचे नेते आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, माननीय आमदार अजितदादा पवार आणि अशोकराव चव्हाण साहेब या तिघांच्या वजनमुठीनं महाराष्ट्र अग्रेसर होण्याचा प्रयत्न करत आहे। कोरोनासारख्या महामारीच्या काळात सुद्धा महाराष्ट्राला व्यवस्थित हाताळण्यासाठी हे सर्व नेते मंडळी काम केलेलं आहे। मित्रांनो, भाजपचं सरकार हे जातीवादी सरकार आहे, केंद्रातलं हे महागाईचं सरकार आहे, हे सरकार मजुरांच्या विरोधाचं सरकार आहे, हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधाचं सरकार आहे। महागाई, इंधनवाढ, बेरोजगारी या सर्वांनी ग्रासलेलं सरकार आहे, परंतु या सरकारनं महाराष्ट्रामध्ये पंढरपूरची जागा जिंकल्यामुळं तिथे राजकीय नेते वेगळी होती, परंतु देगलूर तालुका हा वेगळ्या प्रकारचा तालुका आहे, समाजवादी विचाराचा तालुका आहे। या तालुक्यानं सदैव समाजवादी विचाराचे पाठराखे केलेले आहे। हा भाग विकासाला मानणारा भाग आहे। परवाच खोंडवाडच्या सभेमध्ये अशोकराव चव्हाण साहेबांनी देगलूर बिलोली मतदारसंघ दत्तक घेतो म्हणून आपला शब्द दिलेला आहे। या भूमीचे नेते देगलूर तालुक्याला मनापासून समोर घेऊन गेले नाही, या भागाचा विकास झाला नाही, परंतु मित्रांनो, आपल्या भागाचं नेतृत्व अशोकराव चव्हाण साहेबांनी शब्द दिलेलं आहे। यापुढे ते देगलूर आणि बिलोली मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामं करतील आणि भोगरच्या धर्तीवर आपल्या शहरात आणि तालुक्याचा विकास करतील। मित्रांनो, मी यासाठी तो उभा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय अजितदादा पवार, आदरणीय जयंतराव पाटील साहेब या दोघांनी इथं कमलकिशोर कदम साहेब आणि सतीश चव्हाण साहेब भोसीकर समोर पाठवून दिलेलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्व ताकदीने जिथे शांतात पाठीशी आहे आणि जिथे आतापर्यंतचा विजय करून महाविकास आघाडी भक्कम करणं आणि पर्यायानं अशोकराव चव्हाणच्या बळकट करणं हे नांदेड जिल्ह्याच्या आपल्या सर्व कार्यकर्त्यांचं एकच उद्देश आहे। मित्रांनो, जिथे जरी नौका असला तरी आयुष्यात प्रत्येकजण निवडून परिवार